नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत। आपला पगार किती निघेल, आपल्याला आपण कोणत्या मॅट्रिक्स टेबलमध्ये आपल्याला कोणता सेल लागू होईल, 42 ग्रेड पे असल्यास आपलं वेतन कसं काढावं, 43 ग्रेड पे असल्यास वेतन कसं काढावं, त्यानंतर आपण पदवीधर असल्यास वरिष्ठ वेतन श्रेणी लागल्यास आपण कसं वेतन निश्चित करावं, या संबंधीच्या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघावा लागेल। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करावं लागेल आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल। तर चला सुरू करूया माहिती। तर सर्वप्रथम बघा, वेतन म्हणजे काय आहे। तर वेतन म्हणजे मनासे 1981 वेतन नियम 9 खाली दिलेल्या व्याख्येनुसार वेतन श्रेणीमध्ये आहारित होत असलेले मूळ वेतन। बघा, विद्यमान मूळ वेतन म्हणजे 6व्या वेतन आयोगात घेत असलेले वेतन बँडमधील वेतन प्लस ग्रेड वेतन म्हणजेच मूळ वेतन। जसं 7830 अधिक 1901 बरोबर 9730 हे झालं विद्यमान मूळ वेतन। आता सुधारित मूळ वेतन म्हणजे काय। तर दिनांक 30/1/2019 अधिसूचनेनुसार प्रस्तावित केलेले वेतन रचनेतील निर्देशित सेलमधील वेतन म्हणजे सुधारित मिळत होतं। आता मेट्रिक्सवर सुधारित रचनेतील वेतन श्रेणी जसे 1900 ग्रेड पेसाठी S6 13 ते 19900 तर 63200। आता सेल म्हणजे काय। तर वेतन रचनेतील मेट्रिक्स रुपये 100च्या प्रमाणात दर्शवलेला वेतनाचा टप्पा। भत्ते कोणकोणते येतात, तर मूळ वेतनावर अनुदी असलेले भत्ते जसे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता, वाहतूक भत्ता, गणवेश धुलाई भत्ता, भोजन भत्ता, व्यवसाय शोध भत्ता, आदिवासी भत्ता, अतिकालीन भत्ता आणि कायम प्रवास भत्ता। आता बघा, सुधारित वेतन रचना 1/1/2016 आता याच्यामध्ये सर्व मॅट्रिक्स टेबल आणि वेतन रचना दिलेली आहे। तर बघा, 1300 जर ग्रेड पे असेल तर ते मॅट्रिक्स टेबलच्या S1 येते आणि ती वेतन रचना आहे 15000 ते 47600। 1400 जर ग्रेड पे असेल तर ते येते मॅट्रिक्सच्या S2 टेबलमध्ये, ते आहे 15348700। नंतर 1600 जर ग्रेड पे असेल तर मॅट्रिक्समध्ये S3 येते 16600 ते 52400। त्यानंतर बघा, 16650 ते 1700 जर ग्रेड पे असेल तर मॅट्रिक्स टेबल येतो S4 आणि 17100 ते 54000 याचे इतक्यापर्यंत त्याचं ते वेतन रचना येते। त्यानंतर बघा, 1800 जर तुमचा ग्रेड पे असेल तर तुम्ही S5 येता, 18000 ते 56900 त्याची रचना आहे। 1900 जर ग्रेड पे असेल तर S6 येता, 1900 ते 63200 आणि 2000 जर असेल तर S7 21700 ते 69100 आणि 2400 जर असेल तर 25500 ते 81100। त्यानंतर बघा, 2500 जर ग्रेड पे असेल तर S9 म्हणजे 26400 ते 83600 रचना। 2800 जर ग्रेड पे असेल तर S10 त्याची वेतन रचना 29200 ते 92300 आणि त्यानंतर 29 जर 3000 तुमचा ग्रेड पे असेल तर मॅट्रिक्स टेबलमध्ये S11 आहे तुम्ही आणि 30/100 ते 95100 अशी वेतन रचना आहे। ग्रेड पे 35 असल्यास मॅट्रिक्स टेबलमध्ये S12 त्याची वेतन रचना आहे 32000 ते 101600। त्यानंतर तुमचा ग्रेड पे जर 41 ते 42 असेल तर तुम्ही S30 येता, तुमची वेतन रचना राहील 35400 ते 112400 आणि तुमचा ग्रेड पे जर 43 असेल तर तुमचं इथे मॅट्रिक्स टेबलमध्ये S40 त्याची रचना आहे 38600 ते 122800 आणि जर तुमचा ग्रेड पे 4400 असेल तर तुम्ही S50 येता, त्याची वेतन रचना आहे 41800 ते 132300। तुमचं ग्रेड पे असेल 4500 ते 4600 तर तुम्ही S60 येता, त्याची रचना आहे 44900 ते 142400 आणि तुम्ही जर 48 ग्रेड पे घेत असाल तर तुमचे वेतन मॅट्रिक्स येते S17 त्याची रचना आहे 47600 ते 191100। त्यानंतर पुढे बघा, अजून तुम्ही जर ग्रेड वेतन 49 ते 5000 तुमचं असेल तर तुम्ही S18 येता आणि वेतन रचना आहे 49100 ते 155800। त्यानंतर बघा, 5000 जर तुम्ही ग्रेड वेतन घेत असाल, ग्रेड पे तुमचं असेल तर तुमचं येते S19 तुमचं मॅट्रिक टेबल सेल आणि 55100 ते 155100 त्याची वेतन रचना आहे। नंतर बघा, 5400 जर तुमचं ग्रेड वेतन असेल तर तुम्ही येता S20 आणि त्याची वेतन रचना आहे 56100 ते 177500। नंतर तुम्ही 5500 जर ग्रेड वेतन घेत असल्यास तुमचं मॅट्रिक्स टेबलमध्ये येते S21 म्हणजे S21 आणि
त्याचं वेतन संरचना आहे 57,100 ते 1,80,800. आणि तुम्ही जर गेट पे असाल तुमचा 5,700 ते 5,800 तर तुमचं येते S22. आणि तुमची वेतन रचना आहे 60,000 ते 1,90,800. तुमचा जर ग्रेड पे असेल 6,600 तर तुमचं येते S23. आणि 67,700 ते 2,08,700 तुमची वेतन रचना आहे. त्यानंतर बघा तुमचा जर ग्रेड पे असेल 6,900 तर तुम्ही S24 म्हणजे S24 या सेलमध्ये येता. तुमची वेतन रचना राहील 71,100 आणि इथे 2,11,900 वेतन रचना राहील. त्यानंतर तुम्ही जर 7,600 ग्रेड पे घेत असाल तर तुमचं सेल येते 25S S25 आणि 78,800 ते 2,09,200 तुमचं वेतन रचना राहील. तुम्ही जर ग्रेड पे 7,900 घेत असाल तर तुम्ही येणार S26 आणि वेतन रचना राहील 82,200 ते 2,11,500. त्यानंतर बघा तुमचं ग्रेड पे जर असेल 8,700 तर तुमचे मॅट्रिक्स टेबल म्हणजे S27 आणि तुमची रचना राहील 1,18,500 ते 2,14,100. आणि ग्रेड पे असेल 8,800 तर मॅट्रिक्स टेबलमध्ये राहील 28S 1,24,800 ते 2,12,400. आणि ग्रेड पे असेल 8,900 तर मॅट्रिक टेबलमध्ये राहील 29S आणि 13,131,100 ते 2,16,600 तुमची वेतन रचना राहील. तुमचं ग्रेड पे असेल 10,000 तर तुमचं मॅट्रिक टेबलमध्ये राहील 30S 30S आणि तुमची वेतन रचना राहील 1,34,200 ते 2,18,200. आणि शेवटी तुम्ही जर 67,000 ते 1,79,000 तुमचं ग्रेड पे असेल तर तुम्ही टेबलमध्ये सेलमध्ये S31 आणि तुमची रचना वेतन रचना येईल 1,82,200 ते 2,20,000. आता असुधारित वेतन रचने 6 वेतन आहे 29 वेतन रचना होत्या. सुधारित वेतन रचने त्या 31 वेतन रचना झाल्या ते जाणून घ्या. आता बघा वेतन निश्चितबाबत काही ठळक तरतुदी आहेत त्या जाणून घेऊया. जे कर्मचारी वेतन प्रदेय रजेवर असतील त्यांना 1/16 लाभ देणे आणि 1/1/2016 निलंबित असलेल्या कर्मचारी त्यांचे निलंबन रद्द झालं तर त्यांना वेतन देय राहील व साधारण रजेवर असलेल्या 1/1/16 सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ दिला जाणार नाही. तर त्यानंतर पुढे बघू आपण वेतन आयोगाच्या नियमातील साम्य काही आपल्याला जाणून घ्यायचं नाही. वेतन निश्चित नियम 7 नुसार आता बघा ही दिनांक 1/1/2016 सेवेत जर रुजू झाले कर्मचारी आहेत तर त्यांचं वेतन कसं काढायचं बघा. जे कर्मचारी 1/1/2016 सेवेत आहेत त्यांच्यासाठी सुधारित वेतन रचनेमध्ये वेतन निश्चितीसाठी 2.57 निर्देशांक लागू राहील. आणि मग समजा उदाहरणार्थ बघा एखाद्या कर्मचाऱ्याचे 1/1/2016 वेतन असं असेल 12,380 आणि त्याचं ग्रेड पे 24 बरोबर 14,700 त्याचं वेतन आहे तर त्याची वेतन निश्चिती बघा पुढीलप्रमाणे होईल. बघा विद्यमान ग्रेड पे त्याचा राहील 2400 नंतर 1/1/2016 मूळ वेतन राहील 14,780. सुधारित अनुदेय वेतन रचना क्रमांक राहील S10 आणि सुधारित वेतन रचना राहील त्याची 25,500 तर 81,100. आणि वेतन निश्चिती बघा कशी होईल मग त्याची जे 1/1/2016 मूळ वेतन आहे त्याला 2.57 गुण ते येईल 37,984.60 आणि मग नजीकच्या रुपयात होईल ते 37,985. आणि मग वेतन निश्चितीसाठी वेतन संरचना होईल त्याचा S18 टेबल जो आहे 15S 15 त्याच्यामध्ये 15 आणि निश्चित केलेल्या वेतनाचा टप्पा राहील मग सेलमधील 38,600. अशा प्रकारे त्याचं वेतन हे 38,600 फायनल निघेल. आता बघा दिनांक 1/1/2016 नंतर सेवेत रुजू झाले कर्मचारी यांची वेतन निश्चिती कशी करायची. तर बघा सपोज एक क्षय नावाचा एक कर्मचारी आहे त्याचं वेतन आहे 1/1/16 जर समजा तो नायब तहसीलदार पदावर आहे तर त्याचं ग्रेड पे निश्चितच त्याचं वेतन आहे समजा 9,300 ते 34,000 त्याचं 800 त्याचं वेतन बँड आहे आणि ग्रेड वेतन आहे त्याचं 43. तर बघा त्याचं 4/1/2016 वेतन त्याचं आहे 10,100 + 4,300 म्हणजेच 14,400. आणि मग त्याचे बघा आता त्याचं पेमेंट काढू आपण. त्याचं अनुदेय वेतन रचना क्रमांक S40 वेतन रचना येईल 38,600 ते 1,22,800 आणि वेतन रचनेतील प्रथम सेलमध्ये त्याचं राहील 38,600 आणि पुढील वेतनवाढ 1/1/2017. दिनांक 1/1/2016 नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास अनुदेय वेतन रचनेच्या प्रथम सेलमधील वेतन अनुदेय राहील. पण वेतन निश्चितीपासून पुढे 6 महिन्यापेक्षा जास्त पर्यंत 1 वर्षापेक्षा कमी असलेली जुलै अथवा जानेवारी महिन्यातच त्याचा विचार करावा विकल्प घेताना. आता पदोन्नतीच्या पदाची वेतन निश्चिती कशी करायची बघा. ज्या कर्मचाऱ्यांची 1/1/2016 नंतर पदोन्नती झाली असेल त्यांची वेतन निश्चित सुधारित नियम 13 नुसार करण्यात येईल. म्हणजे एक वेतनवाढ देऊन येणारी वित्त लब्धी पदोन्नतीच्या मॅट्रिक्समध्ये समान सेलमध्ये नसेल तर पुढच्या सेलमध्ये करायचं.
समजा 28 ग्रेड वेतनमध्ये वेतन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 42 ग्रेड वेतनमध्ये त्याची पदोन्नती झाली असल्यास त्याचे वेतन निश्चित करताना विकल्प असताना तो कसा घ्यायचा, तर बघा त्याचं 1/1/2016 वेतन राहील 13,290 प्लस 28 बरोबर 16,090, आणि 1/2/2016 रोजी त्याची पदोन्नती झाली तर 13,780 प्लस 42 मग त्याचं राहील 17,980. मग त्याचं वेतन आपण कसं करायचं, तर बघा वेतन निश्चित बघा 16,090 × 2.57 म्हणजे त्याला 41,351.30 म्हणजेच पूर्णांकात 41,351. आता ते सेलमध्ये S10 या सेलमध्ये 41,600 आणि बघा मग 1/1/2016 त्याची वेतन निश्चित राहील 41,600. पदोन्नती 1/1/2016 घेतली तर त्याचं वेतन राहील 42,800 आणि सेलमध्ये ते राहील 43,600. पुढील वेतनवाढीचा दिनांक राहील 2 जानेवारी 2017. मग आता बघा त्याचं 1/1/2017 रोजी वेतन 44,900, 18 रोजी 46,200 आणि 1/1/2019 47,600 असं त्याचं वेतन राहील. आता पदोन्नती वेतन निश्चिती विकल्पानुसार जर विचार केला तर बघा 16,090 × 2.57 केलं तर 41,351.30 म्हणजे पूर्णांकात 41,351 त्याचं वेतन आलं, ते राहील S10 41,600. 1/1/2016 वेतन निश्चित राहील 41,600. पदोन्नतीचा दिनांक 1/2/2016 म्हणजे त्याचं राहील वेतन 42,300 आणि मग त्याचं 1/7/2016 वेतन राहील 42,800 आणि त्याची वाढ राहील 16 44,100 म्हणजे त्याचं पूर्ण वेतन बघा 2018 राहील 47,600. अशा प्रकारे वेतन निश्चिती वेतन बँड आपल्याला निश्चित करताना हे हा व्हिडिओ नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप मदतीचा पडेल. यानुसार जर तुम्ही तुमचं वेतन पूर्ण काढलं तर निश्चितच तुमचं वेतन पूर्ण निघेल आणि तुम्हाला वेतन निश्चिती करताना कोणती अडचण येणार नाही. तर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.